नमस्कार मित्रांनो, मी डिकुमार तुमचं स्वागत करतोय तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, मागे एक कमेंट अशी आली की सर तुम्ही जेव्हा इंग्रजी लिहितात ना, लिहित असताना बोटाने पुसत नका जाऊ. आता ह्याच्यामध्ये मला असं काही दिसलं नाही की त्यांना जे बी कमेंट करतात त्यांना इंग्रजी शिकायची असं दिसलं, की ते फक्त चॅनलवरती चूक काढण्यासाठी आले होते. तसं पाहायला गेलं तर मला खूप छान छान कमेंट येत असतात आपल्या सर्वांचे, कारण मी इतर काही वावगं कुठं काही शिकवतच नाही. जे तुम्हाला खरंच इंग्रजी शिकण्यासाठी गरजेचं आहे तेच घटक आणत असतो, आणि दुसरं काही मी काही दाखवत पण नाही. जसं अचानक कधी कधी माझी मुलगी येऊन जाते व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ थांबून घेतो मी कधी कधी. तुम्ही मॅक्झिमम वेळेस असं पाहत असाल की मी इंग्रजीचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बनवतो. तुम्ही असं पाहतच नाही की मी मध्ये तोडून तोडून मग थोडं थोडं असं कट करून बनवतोय. व्हिडिओ कंटिन्यू बनवलेले, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा, जवळपास 100 पैकी 99 व्हिडिओ कंटिन्यू असेल. एखादा व्हिडिओ असा होतो की लाईटचा प्रॉब्लेम येऊन जातो. एखाद्या वेळेस माझी छोटीशी मुलगी आहे, ती मध्ये खेळता खेळता येऊन जाते, त्यावेळेस मी व्हिडिओ कट करतो आणि पुन्हा अर्धा व्हिडिओ नंतर बनवतो. असं केलंय मी 1-2 वेळेस. बस मॅक्झिमम टाईम मी काय करत असतो, डायरेक्ट व्हिडिओ सुरू झाला तर शेवटपर्यंत, व्हिडिओ संपेपर्यंत मी थांबत नाही कुठे. आणि मग माझ्या हातात कधी डस्टर नसतं, त्यामुळे मी बोटाने पण पुसून घेतो, कारण डस्टर घेण्यासाठी बाजूला गेलं तर व्हिडिओमधून आपण बाजूला होऊन जातो. त्यामुळे तर मी पण माफी मागतो की मी मोठ्याने पुसतोय कधी कधी, पण त्याचा तोच प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ कंटिन्यू ठेवायचा, तुम्हाला कोणताही डिस्टर्ब होऊ नये. मी दुसरं काही टीव्ही किंवा हे भिंत असं काही वेगळं काही दाखवत नाही, फक्त तुम्हाला हा एक व्हाईट बोर्ड दिसणार आणि मी दिसणार एवढंच तुम्हाला मी दाखवतो, कारण हेच तुम्हाला गरजेचं आहे. दुसरं काही दाखवण्यात काही मजा पण नाही, तुमचाही काही त्यात फायदा नाही आहे. माझं असं चाललं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं आहे. मी आता इंस्टाग्राम आणि टेलिग्रामसुद्धा चालू केलेलं आहे, त्यावरती मी कधी एवढे पोस्ट करत नव्हतो, परंतु आता तुम्ही मला फॉलो करताय तिथं टेलिग्राम इंस्टाग्रामला, म्हणून मी तिथं दररोज तुम्हाला 10 शब्द इंग्रजी शिकण्यासाठी देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जे शब्द नेहमी इंग्रजी बोलताना काम येतात असेच 10 शब्द तुम्हाला मी देतोय. तेच 10 शब्द तुम्हाला इंग्रजी बोलताना काम येतील तसे 10 10 10 10 मी नेहमी टाकत असतो, ते तुम्ही लिहून घेत चला. माझा इंस्टाग्राम आणि टेलिग्राम आयडी आहे डी कुमार सर, दोन्ही ठिकाणी तुम्ही मला सर्च करू शकता. तुम्ही दोन्हीपैकी एक ठिकाणी बी मला हे केलं, फॉलो केलं तरी चालेल, दोन्ही ठिकाणी तुम्हाला ते शब्द मिळू शकतात. कारण बऱ्याच वेळेस असाच कमेंट येतं की सर लाखो शब्द इंग्रजीचे, एवढे आम्ही पाठ कसे करायचे, तर एवढे पाठ करायची गरज नाही. जे गरजेचे आहे तेच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. रोज 10 10 घेऊन पाठ करत चला. चला आता पुढे जाऊया आपण. आता जसं की मी वरती लिहिलं की 1 व्हिडिओ आणि 2 फायदे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 फायदे होणार. एक म्हणजे तुम्हाला ग्रामरचा फायदा होईल. ज्यांना इंग्लिश ग्रामर शिकायचं किंवा एखादी एक्झाम द्यायची आहे, तर त्या एक्झामसाठी टू बी गोईंग टू वापरलं जातं. हे टू बी गोईंग टू जे आहे, इथं टू बीच्या जागी ॲमेज आर वॉज वेअर लागू शकतात, म्हणजे ॲमेज आर शक्यतो लागतं, कारण ते जे आहे वर्तमान काळ दाखवतं. पण ॲमेज आरच्या नंतर गोईंग टू वापरलं तर ते नजीकचा भविष्य काळ दाखवतं, वर्तमान काळ नाही तर नजीकचा, म्हणजे जवळचा भविष्य काळ दाखवण्यासाठी आपण इथं ॲमेज आरच्या नंतर गोईंग टू वापरत असतो. आता याचे काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला 1-2 नियम मी सांगतो, खूप जास्त नाही, आणि त्या नियमाच्या आधारे तुम्हाला ते ग्रामर भी सोडवता येईल. आणि इंग्रजी बोलताना खूप सारा यांचा वापर होत असतो. जसं मी तुम्हाला आज इंग्रजी शिकवणार आहे, मी तुम्हाला आज नॉट ओनली बट ऑल्सो शिकवणार आहे, आम्ही आज पिकनिकला जाणार आहोत, सहलीला जाणार आहोत, मी आज संध्याकाळी टी व्ही पाहणार आहे, अशा प्रकारचे वाक्य. तू माझ्यासोबत येणार आहे का, म्हणजे येणारसाठी शक्यतो गोईंग टू वापरत नाही, पण त्याच्यासोबत आपण तू माझ्यासोबत आज खेळणार आहे का, अशा प्रकारचे किती प्रश्न आपण वापरतो. तू आज काय करणार आहे, अशा प्रकारचे जे भी वाक्य आहेत, सगळे हजारो लाखो प्रकारचे वाक्य आपल्याला बनवावे लागतात. त्यासाठी गोईंग टू खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ॲम किंवा इज किंवा आर. आता हे ॲमेज आर कुठून आलं, तर टू बीची रूपच आहे ॲमेज आर, म्हणून आपण इथं टू बी न लिहिता ॲमेज आर लिहितो. आणि नंतर गोईंग टू आणि नंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहून मग ऑब्जेक्ट आय पी एस लिहावं लागतं. पूर्ण बघा, मी खूप जास्त पल्लाळ करणार नाही. हा व्हिडिओ एकदम खूप महत्त्वाचा आहे. 2-2 फायदे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. शेवटपर्यंत बघा, एकदम मी लवकरात लवकर कॉन्सेप्ट समजून देतो. जसं बघा, मी आज क्रिकेट खेळणार आहे. आता हे जे वाक्य आहे अशाच प्रकारचे वाक्य, म्हणजे ज्याच्या शेवटी नार आहे. मग नार आहे कसं, तर नार आहे म्हणजे खेळणे क्रियापद असेल तर खेळणार आहे, बोलणे असेल तर बोलणार आहे, हसणे असेल तर हसणार आहे. पण यामध्ये आता लक्षात काय ठेवायचं, गोईंग टूच्या नंतर गो किंवा कम हे 2 क्रियापद वापरत नाही.
हे दोन वापरत नाही, त्याचं वेगळं कारण आहे. कारण गोइंग टू गो असं होऊन जाईल वाक्य. बघा इथे आय नंतर ॲम गोइंग. आता तुम्ही म्हणाले ॲम का आलं आहे ॲमेज आरपैकी, ते बी मी सांगतो. गोइंग टू इथं आता आपल्याला क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म म्हणजे प्ले म्हणजे खेळणे हे आपण घ्यायचं. ज्याला नार लागलं ना ते क्रियापद असतं, मग ते आपण इथे घ्यायचं खेळणे. प्ले काय खेळणार आहे, क्रिकेट. आणि आज म्हणजे काय, टुडे. असं आपण वाक्य बनवलं. या वाक्यामध्ये आपण जर समजा इथं प्लेच्या जागेवर गो क्रियापद आलं, इथं खेळणारच्या ऐवजी जाणार आहे लिहिलं, तर इथं गो येईल, जाण्यासाठी गो येतं. मग आय ॲम गोईंग टू गो पुढे क्रिकेटच्या जागी काही पण चालेल. दुसरा आपण ऑब्जेक्ट लिहू, समजा आय ॲम गोईंग टू गो टू मार्केट. गोईंग टू गो टू मार्केट वाक्य चालतं आहे का, बरोबर वाटतं आहे का? म्हणून इथं गो चालणार नाही. आय ॲम गोईंग टू कम असं बी चालणार नाही, म्हणजे मी जाण्यासाठी येत आहे किंवा जाण्यासाठी येणार आहे असं नाही. तर गो आणि कम हे दोन क्रियापद सोडून द्यायचे. बाकीचे इतर कोणत्याही क्रियापदासाठी तुम्ही इथं क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वापरू शकता. आता एवढंच नाही तर यांचं प्रश्नार्थी वाक्यात आणि म्हणजे प्रश्नार्थी वाक्य दोन प्रकारचे, एक व्हर्बल क्वेश्चन एक डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन, हे दोन्ही प्रकारामध्ये खूप जास्त वापर होतो. मी एक वाक्य अजून असंच घेतो मग प्रश्न सांगतो तुम्हाला. आम्ही तुझ्यासाठी काय आणणार आहे, एखादी वस्तू लिहू आपण. घड्याळ, चला घड्याळ आणणार आहोत. घड्याळच्या ऐवजी आपण लिहू घड्याळ, तर एकच आणतो. पण आता सगळेच आम्ही आणणार आहोत म्हणजे आपण इथे एक काम करू, भेटवस्तू करू, भेटवस्तू आणणार आहोत, चालेल. मग आता आम्हीसाठी येतं वई, वईच्या सोबत आर येतं. मग तुम्ही असं समजून घ्या आता ॲमेज आर कसं वापरायचं. जर तुम्हाला येथे दिसत असेल तर आय जर करता असेल तर ॲम वापरायचं, ही शी इट आणि एस एस म्हणजे सिंग्युलर एक वचनी करता असेल कोणता बी, जसं रमेश सोमेश काही पण चालेल, ते एक वचनी करता असेल ना तर आपण इज वापरायचं. आणि यू वी दे आणि पी एस असं अनेक वचनी करता असेल, आणि यू वी दे हे जर करते असतील तर आपण वापरायचं आर. म्हणून इथं वईसाठी आर आला आणि आयसाठी ॲम आला. हे तुम्हाला समजलं असेल, इतक्या सोप्या कॉन्सेप्ट मी काही सेकंदात तुम्हाला समजून देतो, कुठे जाऊ नका. वई आर आता प्रश्न बी बघून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. आता एंटर केलंच आहे तुम्ही व्हिडिओवरती, क्लिक केलंच तर पूर्ण बघायला हरकत नाही. वई आर आता काय घ्यायचं, गोईंग टू का बरं. हे बघा, वई हे सब्जेक्ट झालं, आर झालं, मग गोईंग टू येतं, मग क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म. क्रियापद ज्याला नार लागलंय ना ते क्रियापद असतं असं समजा तुम्ही. नार मग काय करायचं, गोईंग टू आणणार, आणणे क्रियापद आहे. आणणे म्हणजे काय, ब्रिंग. काय आणणार आहे, रिवर्स यायचं आपण. आता हे बघा, आपण वई लिहिलं, मग आहोत लिहिलं, मग हे नारसाठी गोईंग टू लिहिलं, मग आणणेसाठी ब्रिंग लिहिलं, मग भेटवस्तूसाठी काय लिहिणार, गिफ्ट्स. आणि तुझ्यासाठी म्हणजे काय, फॉर यू. बघ इथे पण तसंच केलं आहे आपण. आय लिहिला, आहे म्हणजे ॲम बी होतो, ॲम लिहिला, मग आर म्हणजे गोईंग टू, आणि प्ले म्हणजे खेळणे, मग क्रिकेट, आणि मग आज असं आपण रिवर्स आलो. आता ह्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, हे नार आहे जे ना कधी येतं, तर आपण लवकरच एखादी क्रिया करणार आहोत, लवकरच एकदम फास्ट थोड्या वेळात किंवा एक दोन दिवसात एकदम लवकरात लवकर. आता आपण आय विल कम किंवा आय विल ब्रिंग गिफ्ट्स फॉर यू, गिफ्ट्स करतो, आय विल ब्रिंग गिफ्ट्स फॉर यू, मी तुझ्यासाठी काय आणेल, भेटवस्तू आणेल. पण हे कधीच निश्चित नाही, 5, 10, 15 वर्ष किती बी, 8 दिवस 15 दिवस किती पण दिवस महिने असू शकतात. पण हे जर असेल ना गोईंग टूमध्ये, तरी ते लवकरच आणणारे असं त्याचा अर्थ होतो. म्हणून इथं गोईंग टू वापरलं जातं, लवकरचा भविष्यकाळ, आता थोड्या वेळात किंवा थोड्या दिवसातच येणार आहे असा, अशा प्रकारे. आता तुम्हाला काय करायचं, प्रश्न बनवून देतो आणि मग ग्रामरचं मी 2 मिनिटात तुम्हाला सांगून देतो सगळं 2 मिनिटात. बघा आता आपण प्रश्न बनवायचं तर आपण असं करू, तुम्ही आम्हाला मदत करणार आहात का. आता असा प्रश्न आहे, आहात का शेवटी आपण का वापरतो अशा प्रकारचे. या वाक्यामध्ये काय, तुम्ही आम्हाला, मग यू आर गोईंग टू लिहितो ना आपण, तसंच लिहून घेऊ. यू आर गोईंग टू हेल्प, मदत करणे क्रियापदे, मदत कर
आणि हे नार हे गोइंग टू. आता मदत करणे क्रियापद हेल्प आलं आम्हाला म्हणजे असं आलं का प्रश्न बनवताना यांची अदला बदल असते. काय असते अदला बदल? म्हणजे आपण काय करायचं, आता आर लिहायचा आणि मग यू लिहायचं, अशा प्रकारे प्रश्न बनवायचा. म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करणार आहात का, अशा प्रकारचे किती प्रश्न आपण बोलतो. तू आज टी व्ही बघणार आहे का, आर यू गोइंग टू वॉच अ टी व्ही टुडे, अशा प्रकारे तुम्ही किती प्रश्न बनवणार आहे. तू आज मला वही देणार आहे का, वर्गात आपण बोलतो बऱ्याच लोकांशी, तू आज मला पैसे देणार आहे का, ते सगळे ह्या कॅटेगरीमधले वाक्य. आर यू गोईंग टू गिव मी मनी, आर यू गोईंग टू गिव मी नोटबुक, अशा प्रकारे. पण डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न आहे ना, तो अशा प्रकारे तयार होतो. फक्त इथं एक डब्ल्यू एस टाईपचा शब्द लिहायचा आणि मग काय लिहायचं, आर, वाय आर यू गोईंग टू हेल्प अस, तू आम्हाला मदत. इथे आता शेवटी का नाही चालणार, हे व्हायचा प्रश्न आहे, म्हणून तू आज आम्हाला का मदत करणार आहे. तू किंवा तुम्ही, यू म्हणजे तू बी होता आणि तुम्ही बी, तुम्ही आज आम्हाला का मदत करणार आहात, अशा प्रकारचे प्रश्न इथे येऊ शकता. इथे मी डब्ल्यू एस टाईपचा एक प्रश्न आहे, व्हाय आर यू गोईंग टू लिव, म्हणजे सोडणे, युअर जॉब, व्हाय आर यू गोईंग टू लिव युअर जॉब. हे आता व्हाय आर यू म्हणजे तू आहे, हे आहेचा अर्थ असतो. गोईंग टू म्हणजे करणार आहे, काय करणार आहे, सोडणार. लिव म्हणजे सोडणे, सोडणार आहे. युअर जॉब म्हणजे तुझी नोकरी, म्हणजे व्हाय म्हणजे का, तू तुझी नोकरी का सोडणार आहे. किंवा इथं तुझ्या जागी तुम्ही पण चालेल, तुम्ही तुमची नोकरी का सोडणार आहात, आहेचा आहात होऊन जाईल. आता याचं आपल्याला जर समजा ग्रामॅटिकली काही बनवायचं असेल तर ग्रामरमध्ये काय असतं, आय नंतर शाल किंवा विल राहणार दोन्हीपैकी एक. मग आपण एक काम करू, शाल लिहून घेऊ, शाल, आय शाल लर्न इंग्लिश. हे वाक्य मी इंग्रजी शिकणार आहे, किती सोपं आहे बघा. आता हे शाल जे आहे ना भविष्यकाळ दाखवतो आणि गोईंग टू सुद्धा भविष्यकाळ दाखवतो. तर शाल काढायचं आणि इथं विल असेल तर विल काढायचं, म्हणजे शाल विलचं वाक्य असेल तर शाल किंवा विल जे असेल दोन्हीपैकी ते काढून टाकायचं. त्याच्या जागेवर आपल्याला गोईंग टू वापरायचं, म्हणजे टू बी गोईंग टू वापरायचं, टू बी पण येईल. टू बी म्हणजे काय, मग ॲमेझॉन. मग आपण काय, आय, आयच्या पुढे ॲम येतो, आय ॲम गोईंग टू, मग काय येईल पुढचं, सेम तसंच राहील. शाल काढलं आणि ॲम गोईंग टू टाकलं. जर ही असतं तिथे, ही विल लर्न इंग्लिश, मग ही इज गोईंग टू असं येईल ते. म्हणून आय ॲम गोईंग टू लर्न, आता राहिलं इंग्लिश, ते आपण लिहिलं इथं इंग्लिश. अशा प्रकारे तो इंग्रजी शिकणार आहे असं आपल्याला बनवायचं वाक्य. किंवा काही वेळेस ना दोन क्रियापदे येतात अशा प्रकारे, बघा, ही विल, इथे डॅश डॅश राहील आणि इथं गो राहील कंसात काही वेळेस, असं गो राहील. आस्क अ क्वेश्चन म्हणजे तो प्रश्न विचारेल, पण तसं नाही आहे, त्यामध्ये गो पण आले. तुम्ही म्हणाल आता कन्फ्यूज होऊन जाते इथं ग्रामर सोडवताना लोक, तर इथं हे क्रियापद, इथे हे क्रियापद कसं काय आलं, तर हे गोचं आहे ना गोईंग टूमध्ये कन्वर्ट होऊन जातं. म्हणजे ही शाल विल काढायचं, त्याच्या जागी काय वापरणार, इज येईल. ही साठी इज येतो, हे बघा इथं ही जर आलं करता तर इज येतं. म्हणून ही इज गोईंग टू, ही इज गोईंग टू. आता गोईंग टू आलं म्हणजे या गोचंच आपण गोईंग टू बनवलं आहे, पण त्याला नुसतं गोईंग टू चालत नाही, तर त्याच्यासोबत टू बीचं रूप पण असतं. म्हणून ही इज गोईंग टू, मग आस्क अ क्वेश्चन, याचा अर्थ तो प्रश्न विचारणार आहे असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला अशा प्रकारे सोडवायचं. जर आता एक मोठं वाक्य आहे, म्हणजे एका वाक्याला दुसरं वाक्य अटॅच केलेलं आहे, दुसरं वाक्य म्हणजे दोन वाक्य एकत्र आले पण ते जोडलेले एकच वाक्य बनवलं आहे, दोन वाक्याचं एक वाक्य, त्यावेळेस काय होईल, ही विल, शी विल, दे विल, यू विल, काही पण, यूच्या नंतर शाल विल राहील, शाल किंवा विल दोन्हीपैकी एक राहील. मग शाल विल राहील, पण ते कुठं, पहिले सुरुवातीला इथे नाही राहणार, इथे नाही राहणार शाल विल. पहिलं वाक्य झाल्यानंतर दुसरं वाक्य अटॅच करतो ना आपण, हाऊ लिहिलेलं असेल वगैरे, त्याच्यानंतर आपण वाक्य अटॅच करतो. जसं मी तुम्हाला एक वाक्य बनवूनच देतो, बघा, लक्ष द्या. कॅन यू टेल मी हाऊ, हे एकच वाक्य, यू विल, आता पुढे जागा नाही म्हणून मी एक वाक्याचे तुकडे केलेले, पण एकच वाक्य ते, हाऊ यू विल परचेस अ कार, ठीक आहे, असं आपण वाक्य बनवलं. आता ह्यावेळेस काय करायचं, कॅन यू टेल मी,
हाऊ यू विल, हे जे ना प्रश्नार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थी, प्रश्नार्थी असेल नसेल काही घेणं नाही, इथं यू विल आले, शाल विल, आणि मग तुम्हाला सांगितलं इथं गोईंग टू वापरा, तर हे अख्खं वाक्य सेम लिहून टाका, वरचं वाक्य लिहिलं आणि इथलं शाल विल काढायचं आणि त्यानंतर यूच्या नंतर काय येईल, आर, एम इज आर पैकी यू आर येतं, म्हणून यू आर, मग लिहा गोईंग टू आणि नंतर लिहा परचेस अ कार, पुढे काही पण असेल ते सेम लिहून टाका, पण आर गोईंग टू कुठं लिहिलं आपण, शाल विलच्या जागेवर, असं तुम्हाला ग्रामॅटिकली देखील वाक्य सोडवता येईल, म्हणजे तुमचे दोन फायदे होतील, एक म्हणजे इंग्रजी बोलताना अशा प्रकारचे आपण हजारो वाक्य बनवून बोलत असतो ते देखील तुमचं सॉल्व्ह होणारे प्रॉब्लेम, आणि अशा प्रकारचे तुम्हाला ग्रामॅटिकली काही प्रॉब्लेम असतील ते देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता परीक्षेमध्ये. या व्हिडिओच्या संदर्भात अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही मला कमेंट करू शकता, आणि दुसरं काही पण तुम्हाला सांगायचं तर चांगल्या चांगल्या कमेंट करा, जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कमेंट देखील करू शकता, म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या नक्की, कारण पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी अजून छान येणार आहेत. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, जय हिंद, वंदे मातरम.